विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गेली 2 वर्ष कोरोनाच्या संक्रमणामुळे भीम जयंती सार्वजनिक स्वरूपात साजरी करता आली नाही, मात्र यावर्षी सर्वच ठिकाणी योग्य नियोजन करून भीम जयंती दणक्यात साजरी करण्यात आली. जिल्ह्यातील मुख्य अभिवादन बिंदू चौक येथे करण्यात आले. यावेळी पालकमंत्री नामदार सतीश पाटील, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष प्राध्यापक विजय काळेबाग यांच्यासह सर्वच राजकीय सामाजिक संघटनांचे नेते पदाधिकारी यांनी महामानवाला अभिवादन केले. बिंदू चौकातील संसद भवनाची प्रतिकृती यावेळच्या भीम जयंतीचे खास आकर्षण होते. कोल्हापूर शहरातील सिद्धार्थ नगर, विचारे माळ, फिरंगाई, कनान नगर येथे भव्य मिरवणुका सुरू होऊन त्या बिंदू चौकात आणण्यात आल्या. बाबासाहेबांचा पदस्पर्श झालेल्या ऐतिहासिक मानगाव येथून भीम सैनिकांनी भीम ज्योती प्रज्वलित करून आपल्या गावी नेल्या. कोल्हापूर समाज कल्याण विभागातही भीम जयंती साजरी करण्यात आली. सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. शौवडी पंचायत समितीच्या आवारात बाबासाहेबांच्या पुतळ्याला विविध मान्यवरांनी अभिवादन केले. गट विकास अधिकारी अनिल वाघमारे, पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्यासह विविध पक्ष संघटना यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. तालुक्यातील बांबवडे, मलकापूर, भेडसगाव, सरूड, करंजफेन, आंबा आदी गावांमध्ये भव्य मिरवणुका आणि विविध उपक्रमांनी भीम जयंती साजरी करण्यात आली. महामानव क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 131व्या जयंतीनिमित्त शावड तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये जयंती पार पडली. प्रामुख्याने सकाळी 7 वाजल्यापासून विविध संघटना, विविध पक्ष, सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी शावडी पंचायत समितीसमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पार्पण करून अभिवादन करण्यात आले. बीपीएनसाठी शावडीहून रमेश डोंगरे. राधानगरी तालुक्यातही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान महावीर यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तहसीलदार मीना निंबाळकर आणि पोलीस निरीक्षक अप्पासाहेब कोळी यांनी महामानवांना अभिवादन केले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी परिधान केलेली महामानवांची वेशभूषा लक्षवेधी ठरली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान महावीर यांच्या प्रतिमांच्या मिरवणुका ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आल्या. यावेळी गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे, हरिभाऊ कांबळे, उमेश शिंदे, संजय कांबळे, दीपक शेट्टी यांच्यासह शेकडो जनसमुदाय उपस्थित होता. करवीर तालुक्यातही भीम जयंती दणक्यात साजरी करण्यात आली. शिंगणापूर येथे भीम जयंती निमित्त 17 एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 14 एप्रिल रोजी जयंती महोत्सव समितीच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये शेकडो जनसमुदाय सामील झाला होता. शिरोळ तालुक्यातही भीम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कुरुंदवार शहरातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. प्रशासन, विविध सामाजिक राजकीय संघटनांचे नेते पदाधिकारी यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. कुरुंदवार नगर परिषद कार्यालयामध्ये बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. याचबरोबर तेरवाड दयावान ग्रुप येथेही बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. सायंकाळी डॉक्टर बाबासाहेबांच्या जयघोषात भव्य मिरवणूक काढण्यात आली. इचलकरंजी शहर परिसरातही बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. स्टेशन रोडवरील बाबासाहेबांच्या पुतळ्याला आंबेडकरी अनुयायांनी अभिवादन केले. शहर परिसरात अनेक ठिकाणी भव्य आतिषबाजी करत मिरवणुका काढून बाबासाहेबांना अभिवादन केले. टाकवडे येथे पहाटे भीम ज्योतीचे आगमन होऊन भीम जयंतीला सुरुवात झाली. मैदानी खेळ, शिवकालीन दानपट्ट्यांच्या प्रात्यक्षिकातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मुस्लिम समाजाने संविधान बचाव, भारत देश बचावचा नारा देत महामानवाला अभिवादन केले. सायंकाळी आतिषबाजी करत महामानवाची मिरवणूक काढण्यात आली. बीपीएनसाठी ब्युरो रिपोर्ट, कोल्हापूर.